भारतातील दलित बहुजनांचे राष्ट्रीय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू खासदार प्रकाश आंबेडकर यांच्यावरील 9 जुलै रोजी मध्य प्रदेश मधील महू येथे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करून बसत असताना तेथील गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या गाडीवर हल्ला केला. हल्ल्याची घटना अतिशय निषेधार्ह असून देशात सध्या दलित समाजावर दररोज हल्ले होत आहेत, त्यामध्ये दलित नेतेही सुरक्षित नाहीत. ही अतिशय चिंताजनक बाब असून या विरोधात देशातील दलित बहुजनांनी एकत्र येऊन लढा उभा करण्याची गरज असल्याचे अनेक मान्यवरांनी सांगितले. या घटनेच्या निषेधार्थ सांगोला येथे सोशल युथ फोरमच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन या घटनेचा तीव्र शब्दात कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे, ऍडव्होकेट सुनीता जनवडे, सोशल युथ फोरमचे नितीन वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली. चंद्रकांत आईवळे, 7 स्टार न्यूज, हिंगोली.